सोलापूर शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव माळी आणि त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यास यश मिळवले आहे. अक्कलकोट रोड पाण्याच्या टाकीजवळील अरबाज सलीम कुरेशी या संशयित इसमास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे चोरीस गेलेल्या 38 मोटारसायकली आढळून आल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. या आरोपीकडून सुमारे 3,25,000 रुपये किमतीच्या 18 मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत. या सर्व जप्त केलेल्या मोटरसायकली जेलरोड पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्यात आल्या आहेत. सोलापूर शहरात वाढत्या मोटरसायकल चोरीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी सोलापूर शहरातील चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्याबाबत आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सहाय्यक पोलीस आयुक्त अभय डोंगरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांच्या पथकाने चोरीचे दाखल झालेले गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रत्येक पोलीस चौकींना योग्य त्या सूचना दिल्या होत्या. सदर कामगिरी पोलीस आयुक्त महादेव तांबडे, गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सहाय्यक पोलीस आयुक्त अभय डोंगरे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव माळी, शीतल शिवरण, मंजुनाथ मुत्तनवार, संतोष येळे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन बाबर, सागर गुंड, दत्तात्रय कोळेकर यांनी ही कामगिरी पार पाडली असल्याचे सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी सांगितले. चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली होती, अशा अनुषंगानं पोलीस आयुक्ताला समोर एक मोठं आव्हान होतं. ते त्या अनुषंगे आमच्या सर्व क्राईम ब्रांचच्या सर्व टीम अविरत प्रयत्न करत होत्या. त्यामध्ये API वैभव माळे यांच्या टीमला एक इनपुट मिळालं. त्या अनुषंगानं अरबाज कुरेशी याला पाण्याच्या टाकीजवळून ताब्यात घेतले असता तो एक मोटरसायकल विकायला आला होता असं आढळून आलं. त्याच्यात अधिक सखोल चौकशी केली असता त्यानं इतर सोलापूर आयुक्तालयातील 10 गाड्या, तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील 7 गाड्या, अशा एकूण 17 गाड्या आणि त्याच्याकडून प्राप्त 18 अशा 18 गाड्या 3,25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल संबंधित अरबाज कुरेशी यांच्याकडून प्राप्त झालेला आहे.